tres días de alquiler, se va a salir de paso. त्यानंतर होणारा सामना साईबाबा शिर्डी वर्सेस शिवनी हा या स्पर्धेचा दुसरा क्वार्टर फायनल असेल. दोन्ही संघांना माझी सूचना आहे. मागे ना थोडा समालोचन कक्षात आकाश जात समालोचन करा बरं. इंदिरा गांधी विद्यालयाचे ठळकदार मुख्याध्यापक माननीय आंगडे सर समालोचन कक्षाची जबाबदारी सांभाळतील. बजावणीसाठी 12 नंबरचा खेळाडू 500 डिफेन्स मध्ये बोनस आण नसल्यामुळे आणि खूप छान असं टॅकल केला आहे. सप्तरंग या संघाच्या 4 नंबरच्या खेळाडूने आणि आमच्या मंडळामध्ये गेल्या वर्षी पण सप्तरंग संघ नागपूरचा मागच्या वर्षी पण खेळला होता आणि यावर्षी सुद्धा परत एकदा घेऊन आलाय तो सप्तरंगाचा 9 नंबरचा हा रेडर. परत एकदा ड्युअल डायरेक्ट सप्तरंगासाठी हिरो किंवा मरो 500 डिफेन्स मध्ये बोनस ऑफ भार भक्त बसा हा खेळाडू 4 नंबरचा सप्तरंगाचा प्रयत्न आणि खूप छान टॅकल केला आहे अमरावती संघाने. भद्रावती संघाचा हा उंच बांध्याचा 12 नंबरचा खेळाडू आणि दोन्ही संघ विदर्भात नावाजलेले असल्यामुळं हा सामना खूप गरमागरमीचा होणार आहे. बघूया परत एकदा सप्तरंग संघाचा हा स्टार रेडर 9 नंबरचा
रजत भाऊ रेड घेऊन आला येतो आपल्या संघाकडून. मान्य आधी बाबूजींची बसण्याची व्यवस्था करा. चपळ शिरेल आणि सप्तरंगाची बारा नंबरचा उच्चांक रेट करतो आम्ही जर आणि टच करण्याचा प्रयत्न आणि बरोबरीच चाललेला सामना सप्तरंगाचा आणि भगवतीचा. एकच नंबर खेळणारा खेळाडू पाचशे टिकट मध्ये बोनस ऑफ आपल्या डाव्या कुठल्यातून खेळताना पाहिजे घेण्याचा प्रयत्न. आणि परत एकदा बारा नंबरचा चार बसून म्हणता खेळाडू बघून आपल्या उत्तरातून खेळताना आणि बोनस घेण्याचा प्रयत्न बोनस मिळालेला आहे तो बदलवशी संघाला. परत एकदा मागच्या रेडला एक नंबरचा खेळाडू फाईन करून गेला होता बघूया आता. परत एकदा तो आपल्या दहाव्या कोपऱ्यातून खेळताना आणि छानशी पाठी हलवताना परत एकदा बदलवशी संघाचा बारीक बारीक उंच उंचा खेळाडू हा बारा नंबरचा दोन्ही संघातील खेळाडू नावाजलेले असल्यामुळं खूप उत्तम मधला खेळ करू शकतात ते आणि खूप छान असा बोनस घेण्याचा प्रयत्न. चला येतो रेड. परत एकदा सप्तरंगाचे रजत भाऊ रेड घेऊन आले आहेत आणि चारच्या टिकट मध्ये ते बाबूवर बघा बाबूवर माहिती दुसरं यमाने चाललेला हा खेळ बघूया हा सप्तरंगाचा मल्टी स्पेशलिस्ट रेडर आणि भद्रावती सहा सप्तरंग पाच बरोबरीच चाललेला हा सामना आणि भद्रावतीकडे एक गुणांची आघाडी आहे. बाजूवर मुली जोर काढू नका बाजूवर आणि खूप ऍडव्हान्स चॅनल करण्याचा प्रयत्न सप्तरंग संघाकडून आणि एक गडी बाद झालाय तो सप्तरंग संघाचा आणि पाचशे डिफेन्स मध्ये बोनस ऑफ या एक नंबरच्या खेळाडूला एक नंबर खेळ करावा लागेल तेव्हाच सप्तरंगाला माइंड मिळेल आणि छान असं टॅकल केला आहे तो भद्रावती संघाने. अशा पद्धतीने भद्रावतीने पुन्हा एकदा आपल्या गुणसंख्येत वाढ केली आणि भद्रावती हा आणि सप्तरंग पाच आणि परत एकदा महिला आणि पुरुषांचे स्वतंत्र खेळाडू महिलांनी आक्रमण करू नये अशा पद्धतीने याने फाईन घेऊन गेला आहे तो भद्रावतीचा खेळाडू आणि परत एकदा भद्रावतीचा बारा नंबरचा स्टार रेडर बनून घेण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना अतिशय रोमहर्षक रंगेल. चला शक्तीवर शक्ती चालू आहे दोन्ही संघातील खेळाडूंकडून आणि दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना चांगल्या पद्धतीचे ओळखीचे असल्यामुळं सतत खेळत चाललेला हा खेळ
आणि भद्रापती 8, 70, 6 दोन गुणांची आघाडी आहे ती भद्रावती संघाकडे. आणि भद्रावती संघाची दुवार डायरेक्ट म्हणून 12 नंबरचा क्रेडिट मध्ये पॉइंट घेऊन गेलेला खेळाडू तेवढाच मजबूत असा सप्तरंगाचा डिफेन्स. चला खेळामध्ये प्रामाणिकता बना असावे आणि तेच करून दाखवत आहेत दोन्ही संघातील खेळाडू. त्याच उत्तम असं उदाहरण या खेळामध्ये दिसत आहे. परत एकदा भगवती संघाने दोन्ही संघांचे डिफेन्स रेडर जोशामध्ये खेळत आहे आणि त्या दृश्याने हा 10 नंबरचा खेळाडू भगवतीचा उतरलेला आहे. 400 डिफेन्स मध्ये बोनस बसल्यामुळे त्याला टच पॉइंट घेऊन जावं लागेल. चला आणि सप्तरंगाचा हा 10 नंबरचा आखूर मांद्याचा खेळाडू पण खूप चपळ असा हा खेळाडू डाय मारून टच करण्याचा प्रयत्न याचा आणि आपल्या उजव्या कोपऱ्यातून खेळताना हा खेळाडू पकडला गेला आहे तो सप्तरंगाचा खेळाडू. परत एकदा 10 नंबरचा आणि सुपर टॅकला आणि सप्तरंग हा काहीसा पिछाडीवर पडताना इथं भद्रावती 12 आणि सप्तरंग 6 जणांची आघाडी आहे ती भद्रावती संघाकडे. आणि या रस्त्यावर होणारा सामना शिवरस्त्यावरच्या गाड्या आठवा 17 नंबरचा हा खेळाडू आज जागा होणार नाही या गाडी शिवरमय गाड्या आठवा. आणि दोन गुण घेऊन गेला आहे तो सप्तरंगाचा खेळाडू. अशा पद्धतीने प्रवेश करून 48, 43, 34, 38, 33 या गाड्या आठवा. मंडळाला कडक कारवाई करण्यास भाग पाडू नका. ज्यांच्या ज्यांच्या गाड्या आहेत त्यांनी त्या गाड्या हटवा, अन्यथा मी आमच्या व्हॉलेंटियर्सला सांगून द्यायची हवा सोडेल. म्हणून ती काळी कुणाची येतो कुणाची हयगय खरेखून घेतल्या जाणार नाही. परत एकदा 1 नंबरचा सप्तरंगाचा खेळाडू 400 डिफेन्स मध्ये पॉइंट मारण्याचा दावा त्याचा आणि तो दावा असफल. परत एकदा भद्रावती संघाचा परत एकदा 9 नंबरचा खेळाडू गाडी आठवायचा आणि डायरेक्ट भद्रावतीसाठी 5 डिफेन्स मध्ये बोनस ऑफ. बघूया खूप छान शिरी मारताना हा 12 नंबरचा भद्रावतीचा खेळाडू. परत एकदा पॉइंट घेण्याचा प्रयत्न छान अशी बॅटिंग मारली होती या 12 नंबरच्या खेळाडूने. पुन्हा एकदा नुवाळ डायरेक्ट सप्तरंगासाठी 4 नंबरचा वजनदार खेळाडू. आपल्या डाव्या साईडला रेट करताना आणि
बॉडी आणि तुमची फोर व्हीलर हाताला गुरु नाही आणि भद्रावतीच्या खेळाडूंना इथं 2 पॉईंट मिळाले ते सप्तरंगाला चला परत एकदा सामन्याला सुरुवात आणि हा सप्तरंगाचा 1 नंबरचा खेळाडू तू नको जाऊ त्यांना अंगावर घेऊन खेळ काय म्हणणार आहे आता इथून रनिंग मध्ये लॉबीत जा तुले बी पॉइंट आहे आपल्या डावे पॉइंट आहे रनिंग मध्ये या सप्तरंगाच्या खेळाडूने परत एकदा भद्रावतीच्या 12 नंबरच्या खेळाडू तसा चाललेला सामना परत एकदा 12 नंबरचा भद्रावतीचा स्टार रेडर नाही नाही वेट कर वेट कर आणि खूप छान असा डिफेन्स म्हणावा लागेल सप्तरंगाचा आणि भद्रावतीसाठी सुरत मारणं लंबा दाखवून दिले भद्रावतीला संधी सप्तरंगाला पण तेवढीच संधी आलआउट करण्याची आणि सप्तरंगाचा 9 नंबरचा स्टार लीडर रजत भाऊ आणि खूप छान खाडवर खेळणार थांब ना तिथं पाय फसते परत एकदा भद्रावती संघाचा 10 नंबरचा खेळाडू अगदी रेडी नाही मागून रेडी नाही ना तोटच मारलाय ते भद्रावतीच्या 10 नंबरच्या खेळाडूंनी आणि आपल्या आघाडीमध्ये परत एकदा 1 गुणाची भद्रावती संघाने आणि परत एकदा सप्तरंगाचा 1 नंबरचा खेळाडू आपल्या संघाला जर संघा खेळामध्ये कमबॅक करायचं असेल तर या 1 नंबरच्या खेळाडूला 1 नंबर खेळ करून दाखवावा लागेल नक्की रेडी काय नाही काही नाही काही नाही टाकू नको दम्मा काही नाही बेटा भाऊ तिकडून आवाज येत नाही यार अरे आता टेक्निकल नाही का तो ड्युरिंग रेट कोचिंग करून राहिला परत एकदा सप्तरंगाचा 1 नंबरचा खेळाडू भद्रावती 17 सप्तरंग 13 काहीशा अल्पशा आघाडीने चाललेला हा सामना खूप छान असं आतमध्ये जाऊन या 1 नंबरच्या खेळाडूने 1 गुण मिळवणारा आपल्या संघासाठी परत एकदा हा भद्रावतीचा 12 नंबरचा खेळाडू आपल्या डाव्या कोपऱ्यातून खेळताना आणि परत उजव्या कोपऱ्यात जाताना मागून दाखव तू सर थोडा आणि काहीशा संयमाने हा खेळाडू खेळत आहे वापस मल्ल्याले थांबू राजा फसते पाय तिथे पाय फसत आहे हा बऱ्या पडन तुषार या खेळाडूला 10 पॉईंट घेऊन जावं लागेल कारण संघ हा काहीसा पिछाडीवर चाललेला आहे सप्तरंग संघ आणि भद्रावतीसाठी 10 नंबरचा हा दशपुष्ट 6 खेळाडू आपल्या डाव्या कोपऱ्यातून खेळताना
बोलत्या वेळेस दिलाय ना पॉईंट. अरे काय इतकं नाही गेलं तुले, दूध गेला तिथं त्याला बाहेर. आता 5 मिनिटं दिले त्यांना. परत एकदा हा 12 नंबरचा भद्रावतीचा खेळाडू किती क्लब केला असं खेळले खर्च नाही विचारले खर्च. आता 4 जण आहे त्याच्यात. शेवटचे 4 मिनिटं शिल्लक सामन्याला. आउट आउट कराल पेंतो इथूनच दिसून राहिला. बहुत दूर होता तो. पाचच्या डिफेन्स मध्ये बोनस ऑफ असल्यामुळं या खेळाडूला टच पॉइंट घेऊन जावं लागेल. आणि माहित आहे की हा खेळाडू पण अचूक बाद करण्यात आलाय या खेळाडूला. चला परत एकदा हा 18 नंबरचा खेळाडू काही चहा समिती जा. हो मी येतो. आणि संघाकडे भक्कम अशी 6 गुणांची आघाडी आहे. पण 6 गुणांची आघाडी भक्कम म्हणता येणार नाही, कारण हा कबड्डीचा खेळ आहे. कधी पण खेळ पलटू शकतो आणि शेवटच्या क्षणापर्यंत कोण जिंकेल हे सांगता येत नाही. आणि खूप छान अशी रेड. पण शेवटचे 3 मिनिटं शिल्लक. बोट कॅप्टन अटेन्शन प्लीज. चला परत एकदा सप्तरंग संघावर लोन बसवलाय तो भद्रावती संघाने. आणि टाइम आउट घेतला होतो. टाइम आउट इज ओव्हर. दोन्ही संघांचे टाइम आउट करायचा. चला परत एकदा हा सप्तरंगाचा 4 नंबरचा खेळाडू. बोनस प्लस 1 पॉइंट. हे 2 पॉइंट टेक्निकल दाखवला. टेक्निकल. चला परत एकदा याने बी 6-7 जणांना येत नव्हतं. चला या 10 नंबरचा खेळाडू त्यांना पिल करायची इकडे. हॅलो परत एकदा भद्रावतीचा 10 नंबरचा खेळाडू. चला परत एकदा 1 गुणांची भर टाकली होती भद्रावती संघाने. आणि या खेळाचं पूर्ण रूपच बदलवून टाकलं आहे ते भद्रावती संघाने. शिवनी साई चला अशा पद्धतीने